हॅलो एव्हरी वन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज चालली आहे बाहेर. आजचा हा असणार आहे ट्रॅव्हलिंग ब्लॉग. आजचा पूर्ण दिवस माझा ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार आहे. तर मी कुठे चाललेली आहे, माझ्यासोबत कोण कोण आहे आणि कशासाठी चालली हे तुम्हाला नक्की कळेल. सो स्टे ट्यून विथ मी. माझ्या घरातला मॉर्निंग स्लीपिंग सीन तुम्ही बघू शकता. आतापर्यंत सगळ्यांनी बुजूला खेळताना पाहिलं, पण तो झोपतोय कसा आहे कोणी पाहिलं नाही. त्याचे काही जुने पिक्स जर मला मिळाले तर मी या ब्लॉगच्या एंडला नक्की टाकेल. तो कसा झोपतो ते एकदम छान हर्षीच्या कुशीत ब्लँकेट घेऊन झोपलेच आहे. बुजो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बुजू, चलो वेकअप, चलो उठा. आता उठा, चला ब्रश करायचं आहे आपल्याला. उठा, नाही उठायचं तुला, जुजू घालायची आहे. वी हॅव स्टार्टेड अँड मी, डॅडी, निनाद, तुम्ही सगळे ओळखता निनादला, आणि पिंटू मामा. सो स्टे ट्यून विथ अस आणि बघत राहा आम्ही नक्की कुठे चाललोय. मोर्या शायरों से लफ्ज लेके थोड़े से उधार बोलना ये चाहता हूँ दिल से तुमको यार. हो रहा था हो गया है हल्का सा खुमार. कोई ना रहा है दिल पे अपने जोर. लव मी थोड़ा शायरों से लफ्ज लेके थोड़े से उधार बोलना ये चाहता हूँ दिल से तुमको यार. तुम्ही बघू शकतात साईज मुळे आम्हाला नीट बसता येत नाही एवढ्या मोठ्या सीट वर सुद्धा. मामा काय होतंय, पोट दुखायला लागलंय. आता आम्ही स्टॉप घेतलाय ब्रेकफास्ट साठी. गोळा म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही थांबलोय. इथे साऊथ इंडियन खूप छान मिळत. ऑन द वे आहे, साताऱ्यामध्ये आहे. तर मी आता माझ्यासाठी घेतलाय छान ऑरेंज ज्यूस. ताईंनी मला छान फ्रेश ज्यूस बनवून दिला, थँक्यू. सो हियर इज माय ज्यूस. डॅडींना भूक लागली आणि याला पण भूक लागली. गाडी चालू. साईज जास्त असली तरी खाणं कमी आहे मामाचं. बारीक लवकर कसं व्हायचं, हे जे काही हे टिप्स असतील तर मामाला नक्की डीएम करा. आता आमचा छान ब्रंच झालेला आहे. ब्रंच मी यासाठी म्हणते की सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं आम्ही कोणी. तर व्यवस्थित छान पोटभर नाश्ता झालेला आहे. जेव्हा आपण नाश्ता आणि लंच इक्वली करतो त्याला ब्रंच म्हणतात. सो ब्रंच करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे हुपरीला. तर इथून साधारण 4 ते 5 तास अजून लागणार आहेत हुपरीला पोचायला. आणि हुपरीला मी अचानक का चाललेली आहे ते मी तुम्हाला तिथं पोचल्यावर सांगेल. तोपर्यंत स्टे ट्यून विथ मी. तुम्हाला सगळ्यांना, मोस्टली ज्या लेडीज आहेत, तुम्हाला सगळ्यांना ब्युटी प्लस ऍप तर माहितच असेल, बऱ्याच जणांच्या फोनमध्ये असेल. तर त्यामध्ये काही छान नवीन फीचर्स आलेले आहेत, फनी फीचर्स. तर ते ट्राय करून मी काल रात्री घरी असंच आम्ही टाइमपास करत होतो, मी, हर्ष आणि माझी फ्रेंड. तर मी काही फीचर्स ट्राय केलेले, तर तो व्हिडिओ मी यामध्ये टाकणार आहे. तर तुम्ही बघा, नक्की बघा, तुम्ही खूप हसाल. सो चला मग जाऊया उपरीला. माझा फोन आहे. हॅलो 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 हॅलो. भेटायला आलेत काका. काकांना तुम्ही सगळे ओळखता. काय करा सगळ्यांना, मग कोल्हापुरात स्वागत आहे म्हणून. कोल्हापुरात वेलकम कोल्हापूर. लावून ठेव म्हणला होती त्यांना. निर्णय म्हटलं काका काळजी बरं का आहे असं नुसतं साफ करायला ढकला. काकांनी मस्त फिश आणून ठेवलेले आहेत पण ते पॉसिबल नाही आज खाणं. लेट सी कधी योग येतोय फिश खायचा.
सो फाइनली आफ्टर 4 आवर्स जर्नी आता आम्ही पोहोचलो आहे उपरीला. उपरीला मी आली मावशीच्या घरी. आज मी थांबणार आहे मावशीच्या घरी आणि इथे मी आली एका स्मॉल मेडिकल रिझन साठी. तर आज संध्याकाळी चेकअप आहे, तिथे जायचं आहे. तर आता आम्ही आलो आहे मावशीच्या घरी. आता जरा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला सगळ्यांना भेटवते मावशीला. तिचा मस्त स्वयंपाक रेडी आहे. काय काय केलंय? ओ हे वही पोकळ्याची भाजी, दोडका, आमटी, चपाती. हे माझे काका आहेत. काकाच्या भावाला तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये भेटले होते, रोहन, तर त्याचे पप्पा. आणि मोठा भाऊ जो आहे तो कामाला गेलाय, तर त्याला आल्यावर भेटवते. गाईज, हा माझा मोठा भाऊ सिद्धार्थ, रोहनचा पण मोठा भाऊ आणि आमच्या सगळ्यांचा मोठा भाऊ. आणि ह्याने मला सांगितलेलं लवकर ये लवकर ये लवकर ये. मी जाऊन माझे चेकअप होऊन सगळं झालं, पण तरी पण हा आला नव्हता. हा आत्ता आलाय. आत्ता वाजले संध्याकाळचे ऑलमोस्ट 7:30. पाच नाही, 7:01 झालेलं आहे. ओके, तू काय बोलशील सगळ्यांना? आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकर लवकर बेल आयकॉन वाजवा. बघण्यासारखं दृश्य आहे. म्हणजे ते बेट द्वारकाचं जे मंदिर आहे, तिथे जायचा रोड जो आहे तो पाण्याच्या बोटीनं आपल्याला जावा लागतो. तो व्हिडिओ तिने माझ्यासोबत शेअर केलेला आहे. तर मला असं वाटलं की तो मी तुम्हाला सगळ्यांना दाखवावा. तर या व्हिडिओच्या एंडला मी ते नक्की क्लिप्स तुमच्यासाठी दाखवेल. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड प्लीज डू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय.